नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराची राख रांगोळी, रहीमपूर गावातील घटना। धुळ्यातील एका मंदिरात दुसऱ्यांदा चोरी। साक्री तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियात कोरोना नियमांचा फज्जा। दाना पाण्यातून मिळतो चिमण्यांना जीवदान, पक्षीमित्र शांताराम अहिरेंचा संदेश। विकास कामाच्या नस्तीची मनपातून चोरी, सुनील बैसाण यांची तक्रार। गटारीतील सांडपाण्यामुळे धुळ्यातील विश्वकर्मा नगरातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। आणि बडगुजर पाण्याच्या टाकीचे पुनर्वसन करावे, जिल्हाधिकाऱ्यांना हिरामण गवळींचे निवेदन। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील रहीमपूर गावातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराची पूर्णतः राख रांगोळी झाली आहे। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलंय। ही घटना काल रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली होती। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, अपर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, मंडळ अधिकारी महेश कुमार शास्त्री, दोंडाईचा तलाठी संजय गोसावी, कोकणी अप्पा भगत तलाठी आदी पोहोचून यांनी पाहणी केली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोंडाईचा व शिंदखेडा येथील दोन अग्निशमन बंब दाखल झाले होते व आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते। रहीमपुरा तालुका शिंदखेडा या गावामध्ये विश्वास गौरव पाटील यांच्या राहत्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। सुदैवाने घरात कोणीही झोपलेलं नव्हतं, सर्वजण बाहेर झोपले होते, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाने शर्थीने संपूर्ण गावाने एकत्र येऊन ही आग आटोक्यात आणलेली आहे। आम्ही आग विझवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीत आहोत। आता आगीपासूनचा धोका काढलेला आहे। रहीमपुरे गावातील जे माझ्या जिल्हा परिषद गटातील एक गाव आहे, या गावाला यात आज सिलेंडरचा स्फोट होऊन दोन घरांना एक मोठी आग लागली होती, परंतु सुदैवाने त्याच्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। आणि गावातल्या सगळ्या मंडळींनी गोंडाच्या आणि शिंदखेडाचे दोन अग्निशमक बंब येऊन ही आग आटोक्यात आणलेली आणि अशी घटना घडू नये म्हणून आम्ही गावकऱ्यांना सूचित केले की अशी घटना घडणार नाही, त्याच्यासाठी आपण केले पाहिजे। आणि सगळ्या गावकऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे आज एक मोठी हानी टळली। धुळे शहरातील अरिहंत मंगल कार्यालयामागे असलेल्या विश्वकर्मा नगरात असलेल्या महादेव व गणपती मंदिरात चोरट्याने हातसफाई दाखवत मंदिरातील 14,000 मुद्देमाल चोरून नेलाय। मंदिरात सलग दुसऱ्यांदा चोरी झाल्याचं स्थानिक रहिवाशांतर्फे सांगण्यात आलंय। येथील गणपती व महादेव मंदिरात असलेल्या गाभाऱ्यातून 13,700 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। यात 700 रुपयांची पितळी घंटा, 2,000 रुपये किमतीची पितळी समई, 1,000 रुपयांची 1 फूट उंचीची नक्षीकाम केलेली समई, 2,500 रुपये किमतीची धातूची पंचारती, 3,000 रुपये किमतीची पितळी धातुकाम असलेली समई व 500 रुपये किमतीची लाकडी दानपेटी व त्यातील रोकडचा समावेश आहे। गेल्या वर्षी देखील या मंदिरात चोरी झाली होती। या संदर्भात पोलिसात नोंदही करण्यात आली, त्याचा थांबपत्ता लागत नाही। आता पुन्हा याच मंदिरात दुसऱ्यांदा चोरी उघड झाली, त्यामुळे सदर चोरट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी करतायत। हे इच्छामणी गणपती मंदिर आहे, माझं नाव कल्याणजीपुर सैंदाणे, मी तर स्थानिक रहिवासी आहे। तर इथे 2 दिवसापूर्वी चोरी झाली, त्या चोरीमध्ये घंटा आणि समई आणि पंचायत्री ते सगळं चोरीला गेलेलं आहे आणि तो चोर काही अजून सापडलेला नाही आहे, तर त्याचा शोध घ्यावा। अशा मागच्या वर्षी सुद्धा असंच झालं होतं। एकदा आम्ही फिर्यादसुद्धा नोंदली, पण त्या फिर्यादीचं काहीच झालेलं नाही आहे। आणि परत आता ही दुसरी घटना आहे,
तर या घटनेचा त्वरित तपास करण्यात यावा। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अटी व नियमांचे बंधन घातले आहे, मात्र साक्री तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत शासनाच्या नियमांचा पूर्णतः फज्जा उडत असल्याचं चित्र आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे। साक्री तालुक्यातील नागरिकांची हेळसांड लक्षात घेत साक्री तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेची उभारणी करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील हजारो नागरिक या बँकेमार्फत आपला व्यवहार करीत असतात। सकाळ ते संध्याकाळपर्यंत बँकेत खातेदारांची गर्दी असते, मात्र सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे बँकेच्या वेळात बदल करण्यात आला आहे। सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत कामकाजाचा वेळ ठरवून देण्यात आलाय, त्यामुळे तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिक वयोवृद्ध या बँकेत येत असतात, मात्र त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीच उपाययोजना नाही। नियमांचं सांगणं सोडाच, बँकेत सॅनिटायझरची सोय देखील नाही। नियमांचं पालन करण्यास सांगण्यासाठी असलेल्या सिक्युरिटी गार्डचा देखील थांगपत्ता नसतो, त्यात बँकेतील कुठलेच अधिकाऱ्यांच्या टेबलावर सॅनिटायझर आढळून येत नाही। केवळ शासनाच्या नियमांचा फज्जा आणि कोरोनाला आमंत्रण दिलं जात आहे। सदर बँकेच्या एटीएम येथे देखील नियमांचं पालन होताना दिसत नाही, केवळ बँकेच्या संबंधित व्यवस्थापकांतर्फे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे सदर बँकेचा भोंगळ कारभाराकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावं अशी मागणी तालुक्यातील सुज्ञ नागरिक करत आहेत। पशु पक्षी आनंदी जीवनाचा संदेश देतात, कितीही मोठे संकट असले तरी डगमगायचे नाही, हे पशु पक्ष्यांच्या निरीक्षणातून आपल्याला शिकता येते। सध्या उन्हाळा जाणवू लागला आहे, पाण्यासाठी दाणा पाण्याची व्यवस्था केल्यास पक्षी आनंदाने येतात असा संदेश धुळे शहरातील पक्षी मित्र शांताराम अहिरे यांच्यातर्फे दिला जात आहे। पर्यावरणाचा समतोल हा पर्यावरणातील अस्तित्वात असलेल्या घटकांवर अवलंबून असतो। आज मानवाकडून पर्यावरणातील घटक संपविण्याचा सपाटा चालू आहे, यामुळे पर्यावरणात अनेक विघातक स्थित्यंतरे होऊन मानवजातील अतिघातक ठरत आहेत। झाडे, वृक्ष, वनस्पती, प्राणी, पक्षी, नद्या, डोंगरे यांची झपाट्याने हानी होत आहे। यातील चिमणी नावाचा घटक मोठ्या प्रमाणात अदृश्य होत आहे, जणू काही चिमण्यांचा चिवचिवाट थांबला की काय अशी स्थिती आज झालेली आहे। पहाटे सूर्योदयापूर्वी चिमण्यांचा चिवचिवाट आरंभ होत असे, त्यांच्या चिवचिवाटाने सर्वांचे सकाळी लवकर उठणे होत असे, मात्र सध्या या चिवचिवाटाची आठवण फक्त पुस्तकातच पहावी व वाचावी लागेल। मात्र धुळे शहरातील पक्षी मित्र शांताराम अहिरे यांनी आज पावितो चिमण्यांचा चिवचिवाट कायम ठेवलाय। त्यांनी आपल्या घराभोवती व घराच्या खिडकीजवळ चिमण्यांची दाणा पाण्याची सोय केली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिमण्यांची उत्कृष्ट काळजी घेत असल्यामुळे त्यांच्या व कुटुंबाच्या जीवनात आजही उत्साह आणि प्रसन्नता दिसून येत आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल परिसर स्वच्छतेसाठी व आपल्या जीवनात प्रसन्नता व उत्साह टिकवण्यासाठी चिमण्यांची दाणा पाणी सोय करणे गरजेचे आहे। चला मग चिमण्यांना वाचवूया असा संदेश पक्षी मित्र शांताराम अहिरे हे देत आहेत। धुळे महापालिका आणि गैरकारभार असे समीकरण बनले असून महापालिकेच्या कार्यालयातून चक्क मंजूर विकास कामांची नस्ती चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार आज स्थायी समितीच्या सभेत माजी सभापती सुनील बैसाने यांनी उघड केलाय। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करणारे निवेदन बैसाने यांनी सभापती संजय जाधव यांना दिले। आज महापालिकेच्या स्थायी समितीची सभा घेण्यात आली। सभेच्या सुरुवातीलाच प्रभाग क्रमांक 7 नगरसेवक सुनील बैसाने, नगरसेविका सौ किरण कुलेवार यांनी सभापती संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे विकास कामाची नस्ती चोरी केल्याची तक्रार केली, तरी याबाबत संबंधितांवर चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी। याआधी देखील अशा प्रकारच्या गंभीर घटना तसेच महत्वपूर्ण फाईल्स चोरीस गेल्या आहेत, त्याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, परंतु या प्रस्तावाबाबत अज्ञातावर गुन्हा दाखल न करता नावानिशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुनील बैसाने यांनी केली आहे। रुपये 16,6,488 रस्ता काँग्रेसचा मंजुरी असताना सदर प्रशासकीय मान्यता त्याची ओळख झाली आहे।
संबंधित कामाची सुरुवात करण्यासाठी मी संबंधित ठेकेदारांना वारंवार सूचना केली, परंतु त्या ठिकाणी मुस्लिम वसाहत आणि दलित वस्ती वसाहत असल्याने जुनी पाईपलाईन आहे आणि ती जुनी पाईपलाईन असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचे अडचणी येतात त्या ठिकाणी, आणि ती अडचण दूर करण्यासाठी मी साधारणतः 2.5 लाख रुपयाची पाण्याची पाईपलाईन टाकून माननीय शिंदे साहेबांनी मंजुरी देखील दिली आणि पाण्याची पाईपलाईनचं काम झाल्यानंतर रस्त्याचं काम करावं असं माझं निवेदन होतो, परंतु आता चौकशी केली असता सदरची फाईल मला आढळून येत नाही. माझा आरोप आहे फाईल गहाळ झालेली नाही, फाईल ही चोरून नेलेली आहे. तरी संबंधित जो कोणी असेल, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, जो कोणी असेल, त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा शहर पोलिसांमध्ये. आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नागरिकांच्या दलित वस्तीमध्ये त्यांच्या मूलभूत हक्क सोडवण्यासाठी त्यांना महानगरपालिकेने त्यांच्या सुख सुविधा देण्यासाठी जो दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी होता आणि त्या दलितांना तो काम त्या ठिकाणी होऊ नये या हेतूने ती फाईल पोलीस केलेली आहे. म्हणून अनुसूचित जाती जमातीच्या ऍक्टनुसार घाणीच्या साम्राज्याने आणि दुर्गंधीयुक्त वासाने धुळे शहरातील विश्वकर्मा नगरातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी येथील रहिवासी करतायत. धुळेकरांना कोरोनाबरोबर दुर्गंधीयुक्त वासाचाही सामना करावा लागत असल्याचं चित्र सध्या समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन नागरिकांना उपायांसंदर्भात आवाहन करतय, मात्र शहरातील काही भागातील नागरिकांना कोरोना तर सोडाच घाणीच्या आणि दुर्गंधीयुक्त वासाला सामोरे जावे लागत आहे. धुळे शहरातील विश्वकर्मा नगरात पक्क्या गटारी नसल्यामुळे गटारींमधील सांडपाणी थेट गल्लीत तथा घरांसमोर साचत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात गटारी घाणीमुळे तुडुंब भरल्याने गटारीतील पाणी घरासमोर येऊन परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरत आहे. याचा फटका नागरिकांच्या आरोग्यास बसतोय. येथील रहिवासी मनपास घरपट्टी पाणीपट्टी नित्य नियमाने भरत असतात, मात्र मनपातर्फे येथील रहिवाशांना कुठल्याच सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. यासंदर्भात रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी निवेदने दिलीत तरी आज पावितो याची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्वरित पक्क्या गटारी बांधाव्यात अशी मागणी येथील रहिवासी करतायत. धुळेकरांना जीवनदायिनी ठरलेल्या बडगुजर पाण्याच्या टाकीचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक हिरामण गवळी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना यासंदर्भाचं निवेदन दिलं. धुळेकरांना जीवनदायिनी ठरलेल्या बडगुजर पाण्याची टाकी शहरातील माजी नगराध्यक्ष कैलासवासी डॉ राब चौधरी यांच्या कार्यकाळात उभारण्यात आली होती, मात्र सदर या पाण्याच्या टाकीची अवस्था दयनीय तथा दुरावस्था झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने येणाऱ्या बजेटमध्ये प्रस्ताव टाकून सदर पाण्याच्या टाकीचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करत नगरसेवक हिरामण गवळी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव तसेच मनपा आयुक्त अजित शेख यांना निवेदन सादर केलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराची राख रांगोळी, रहीमपूर गावातील घटना. धुळ्यातील एका मंदिरात दुसऱ्यांदा चोरी. साक्री तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियात कोरोना नियमांचा फज्जा. दाना पाण्यातून मिळतो चिमण्यांना जीवदान, पक्षीमित्र शांताराम अहिरेंचा संदेश. विकास कामाच्या नस्तीची मनपातून चोरी, सुनील बैसाण यांची तक्रार. गटारीतील सांडपाण्यामुळे धुळ्यातील विश्वकर्मा नगरातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. आणि बडगुजर पाण्याच्या टाकीचे पुनर्वसन करावे जिल्हाधिकाऱ्यांना हिरामण गवळींचे निवेदन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज.